मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्या व्यक्तीने पुन्हा गुन्हा करू नये म्हणून भारतीय दंडसंहितेमध्ये त्याला शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्यामध्ये भारतीय दंडसंहितेच्या कलम 53 नुसार 5 प्रकारे शिक्षा देता येते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते 5 प्रकार कोणते आहेत आणि कोणत्या गुन्ह्यासाठी कोणत्या प्रकारची शिक्षा दिली जाते ते पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, भारतीय दंडसंहितेच्या कलम 53 मध्ये 5 प्रकारच्या शिक्षेची तरतूद दिलेली आहे. तर ते 5 प्रकार आहेत. 1 म्हणजे फाशीची शिक्षा, 2 जन्मठेप, 3 तुरुंगवास. यामध्ये तुरुंगवास हा 2 प्रकारचा असतो, तो म्हणजे कठोर तुरुंगवास आणि साधा तुरुंगवास. त्यानंतर चौथा प्रकार आहे, तो म्हणजे मालमत्ता जप्त करणे. आणि पाचवा प्रकार आहे, तो म्हणजे दंड. तर मित्रांनो, हे आहेत शिक्षेचे 5 प्रकार. आता आपण कोणत्या गुन्ह्यासाठी कोणत्या प्रकारची शिक्षा केली जाते ते पाहूयात. तर मित्रांनो, सर्वात आधी पाहूया फाशीची शिक्षा कधी दिली जाते. तर फाशीची शिक्षा ही, ज्याला आपण मृत्यूदंड सुद्धा म्हणतो, ही शिक्षा दुर्मिळ गुन्ह्यांमध्ये दिले जाते. त्यामध्ये दुर्मिळ गुन्हे कोणते, तर खून, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, खोटे पुरावे देणे किंवा बनवणे ज्यामुळे एखाद्या निष्पाप व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यानंतर अल्पवयीन किंवा वेड्या किंवा दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणे. त्यानंतर हत्या करून दरोडा टाकणे, खंडणीसाठी अपहरण करणे, अशा प्रकारच्या दुर्मिळ गुन्ह्यांसाठीच फाशी शिक्षा दिली जाते. पण कधीकधी ज्या गुन्ह्याला जन्मठेपेची शिक्षा असते पण गुन्ह्याची तीव्रता बघून फाशीची शिक्षासुद्धा दिली जाते. त्यानंतरची जी शिक्षा आहे ती म्हणजे जन्मठेप. तर जन्मठेपेची शिक्षा ही हत्येचा प्रयत्न करणे, बलात्कार, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, सरकारविरुद्ध युद्ध करण्यासाठी तयारी करणे, देशद्रोह अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. त्यानंतरची जी शिक्षा आहे ती म्हणजे तुरुंगवास. त्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा ही 2 प्रकारे दिली जाते. एक म्हणजे कठोर तुरुंगवास. यामध्ये आरोपीला तुरुंगात कठोर मजुरीचं काम दिलं जातं. यामध्ये ही शिक्षा ही हत्येसाठी अपहरण करणे, दरोडा, घर फोडून हत्या करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी दिली जाते. त्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे साधा तुरुंगवास. या शिक्षेमध्ये आरोपीला फक्त तुरुंगात ठेवलं जातं, त्याला कोणतेही प्रकारचे कठोर काम लावलं जात नाही. ही शिक्षा ही महिलांचा अपमान करण्याच्या उद्देशाने कोणताही शब्द उच्चारणे, कोणताही आवाज काढणे किंवा हावभाव करणे, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे, एखाद्याची बदनामी करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी दिले जाते. त्यानंतरची जी शिक्षा आहे ती म्हणजे मालमत्ता जप्त करणे. यामध्ये IPC सेक्शन 126 आणि 127 नुसार सरकार आरोपीची मालमत्ता जप्त करू शकते. त्यानंतरची जी शिक्षा आहे ती म्हणजे दंड. तर दंड हा साधारणतः सर्वच गुन्ह्यांमध्ये समाविष्ट असतो. यामध्ये IPC सेक्शन 63 नुसार दंड हा अपराधी ज्या दंडासाठी जबाबदार आहे त्या दंडाची शिक्षा त्याला दिली जाते. यामध्ये दंडाची रक्कम अमर्यादित आहे पण ती जास्त नसावी, पण साधारणतः छोट्या गुन्ह्यासाठीच फक्त दंडाची शिक्षा दिली जाते. तर मित्रांनो, हे होते शिक्षेचे 5 प्रकार. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.